लोकराजा छत्रपति राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति राजर्षि शाहू महाराज आणि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांना भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक मानतात। संस्थानिकांच्या वैभवात आणि विलासी जीवनात न रमता शाहू महाराजांनी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या खरी क्रांतिकारी पावले टाकली आणि समाजामध्ये सुधारणा घडून आली। आज भारतातील सामाजिक व आर्थिक लोकशाही जशी यशस्वी होत जाईल तसे शाहू महाराजांचे ऐतिहासिक कार्य व त्यांचे योगदान समाजामध्ये अधिक तेजस्वी दिसत जाईल। बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणारे एक थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला। त्यांचे जनक नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होते। कोल्हापूर घराण्याचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या महाराणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दिनांक 17 मार्च 1884 रोजी विधिवत दत्तक घेतले। मूळचे कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव शाहू छत्रपती म्हणून कोल्हापूरच्या गादीवर आरूढ झाले। त्यानंतर महाराजांचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण झाले। महाराज प्रचंड अभ्यास करायचे, त्याचबरोबर नेमबाजी, कुस्ती व अश्वारोहण या खेळात महाराज तरबेज बनले। कुस्ती हा महाराजांचा प्राणप्रिय खेळ होता। त्याचबरोबर इंग्लिश, गणित, इतिहास, भूगोल व अर्थशास्त्र इत्यादी विषय महाराजांनी शिकून घेतले। घोडेस्वारी व शिकारबाजी यात महाराज तरबेज बनले। राज्यकारभाराची तत्वे, न्यायदानाचे शिक्षण, हिंदी कायदे, नेमबाजी इत्यादी उत्तम प्रकारे शिकून घेतले। महाराजांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचा विवाह 1 एप्रिल 1891 ला बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येशी झाला। लोककल्याणकारी राज्यारोहण, शाहू महाराजांचे शिक्षण संपल्यानंतर त्यांचा राज्यारोहण म्हणजे अधिकार प्राप्तीचा दिवस दिनांक 2 एप्रिल 1894 रोजी कोल्हापूर येथे झाला। मुंबई प्रांताचे गव्हर्नर, राजे, जागीरदार, सरदार, वतनदार, ब्रिटिश अधिकारी व प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रणे देऊन महाराजांचा राज्यारोहण समारंभ कोल्हापुरात प्रचंड उत्साहात पार पडला। शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे हातात घेतल्यानंतरच कोल्हापूरमध्ये दुष्काळ व प्लेग या दोन भयंकर संकटांना सामोरे जावे लागले। तरीही महाराजांनी प्रचंड परिश्रम करून या संकटावर मात केली। याचे श्रेय म्हणून कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी त्या काळी नव्हता। दुष्काळाने रयत अडचणीत आली त्यावेळी तिला दिलासा देण्यासाठी महाराजांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा काढून रयतेला दिलासा दिला। गावागावात धान्याची दुकाने काढली, रस्त्यांची विहिरींची कामे सुरू केली, तलाव बांधण्याचे काम सुरू केले, त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला। सरकारची जंगले व कुरणे रयतेच्या गुराढोरांना खुली केली, जनावरांच्या छावण्या काढल्या, आपल्या राज्यात 9 ठिकाणी निराधार आश्रम काढले। त्या काळी सुमारे 50,000 निराधार लोकांना अन्न व वस्त्र देऊन महाराजांनी जीवनदान दिले। याहून सगळ्यात विशेष बाब म्हणजे रोजंदारीची कामे करणाऱ्या मजूर आईबाबांच्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी महाराजांनी कामाच्या ठिकाणी पाळणाघरे उभी केली होती। ही भारताच्या इतिहासातील पहिलीच आश्चर्यकारक घटना होती। प्लेग सारख्या अत्यंत घातकी रोगांशी महाराजांनी सामना केला। 2 वर्ष कोल्हापूरच्या प्रजेला त्याचा त्रास झाला। त्यानंतर महाराजांनी प्लेग नष्ट करण्यासाठी त्यांचे कर्मचारी अधिकारी मंडळींना प्लेगची शास्त्रीय माहिती व उपाययोजना सांगणारी यंत्रणा राबवली। गावागावातून प्लेग संपवणारी योजना सुरू केली। त्यासाठी खास शासकीय दवाखाने निर्माण केले। गोरगरिबांच्या झोपडीत मोफत साहित्य पुरवले। दुष्काळ व प्लेग यापासून वाचण्यासाठी महाराजांनी आपल्या जीवाचे रान केले। आयुष्यात राज्यभर फिरले, कारण महाराजांचे आपल्या प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम होते।
त्यामुळे रयत आनंदी व सुखी होती. आरक्षणाचे जनक. शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असे म्हणतात. महाराजांनी दिनांक 26 जून 1902 रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहीरनाम्यात महाराज असे म्हणतात, अलीकडे कोल्हापूर संस्थानातील सर्व वर्गाच्या प्रजाजनासाठी शिक्षणात उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु विशेष मागासलेल्या जातींच्या लोकांसाठी केलेल्या प्रयत्नात विशेष यश आले नाही हे पाहून सरकारला फार वाईट वाटते. याचा पूर्ण विचार करून आमचे असे मत झाले आहे की या निराशेचे कारण उच्च शिक्षणात शिक्षणाची पारितोषिके विस्तृतप्रमाणे विभागले जात नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थानात महाराजांच्या प्रजाजनांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी व त्यांना उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्तृत प्रमाणात संस्थांच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा कृतिनिश्चय झाला आहे. या धोरणाला अनुसरून कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासलेल्या प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येतील असा हुकूम महाराजांनी काढला. या निर्णयाने बहुजन समाजात आनंदाची लाटच निर्माण झाली. शिक्षणाची चळवळ. शाहू महाराजांनी सार्वत्रिक शिक्षणाच्या प्रचारासाठी दिनांक 8 सप्टेंबर 1917 रोजी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळे त्यांच्या संस्थानात मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू झाले. पुढची पिढी सुशिक्षित व्हावी म्हणून महाराजांनी प्रत्येक गावात शाळा काढल्या. पगारी शिक्षक नेमले. महाराजांनी देवस्थानाच्या उत्पन्नाचा मोठा वाटा गोरगरिबांच्या शिक्षणावर खर्च केला. मराठा, जैन, लिंगायत, अस्पृश्यजन, सारस्वत, दैवज्ञ, शिंपी, मुसलमान व वंजारी यांची वसतिगृह सुरू केली. त्यातून असंख्य मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. पुणे, नाशिक, अहमदनगर येथे वसतिगृह बांधण्यासाठी महाराजांनी आर्थिक मदत केली. महाराष्ट्रातील अनेक संस्थांना इमारत बांधण्यासाठी महाराजांनी मदत केली. संस्थानातील मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी स्त्री शिक्षणाधिकारी पद निर्माण केले. मुलींना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारी खजिन्यातून खास शिष्यवृत्त्या दिल्या. ट्रेनिंग कॉलेज, शाळांच्या इमारती व शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्यावर खूप खर्च केला. कोल्हापुरात राजाराम कॉलेजची स्थापना महाराजांनी केली. उद्योगांच्या शिक्षणासाठी टेक्निकल स्कूल सुरू केले. यामुळेच गोरगरिबांची मुले शिक्षण घेऊ शकली. अस्पृश्यता निवारण. महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे काम स्वतःपासून केले. त्यांच्यासोबत नोकरीत असणारे माहूत, शिपाई, तलवारबाज व अंगरक्षक म्हणून अस्पृश्य समाजातील तरुणांची नेमणूक महाराजांनी केली. समानतेचे हक्क मिळावेत म्हणून बलुते पद्धत व वेठबिगारी पद्धत कायद्याने बंद केली. अस्पृश्य समाजातील एका व्यक्तीला चहाचे हॉटेल महाराजांनी काढून दिले व दररोज ते स्वतः हॉटेलमध्ये जाऊन चहा पित होते. अनेक अस्पृश्य तरुणांना महाराजांनी पोलीस केले. अनेकांना तलाठी केले. पुढील काळात अस्पृश्य मुलांसाठी असलेल्या शाळा बंद करून त्यांना इतर मुलांच्या शाळेत विलीन केले. अस्पृश्यांची सेवा नाकारणाऱ्या डॉक्टर्स, नर्सला नोकरीवरून काढून टाकले. अनेक अस्पृश्य तरुणांना वकील बनविले. त्या काळी अस्पृश्य समाजातील माणूस कधीच गावातील चावडीच्या पायरीवर बसू शकत नव्हता. ते महाराजांमुळे शक्य झाले. ही एक प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाची क्रांतीच होती. तसेच भटक्या व विमुक्तांसाठी सुद्धा महाराजांनी मोठे कार्य केले. संपूर्ण विश्वाला समतेचा, ममतेचा, विचाराचा व आचाराचा संदेश महाराजांनी दिला. शेती उद्योग व कामगारांसाठी कार्य. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी सार्वत्रिक पाटबंधारे धोरण राबवले. त्यामुळे नवे विहिरी, नवे तलाव, छोटे मोठे बंधारे तयार झाले. भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले. शेतकऱ्यांना बियाणे, खते व अवजारे दिली. शेतकरी आधुनिक शेतीकडे जावा यासाठी शेतकरी प्रदर्शने भरवली. चहा, कॉफी, रबर, वेलदोडे आणि कोको यांची उत्पादने घेऊन संस्थानात शेतीचा कायापलट केला. त्याचबरोबर
शेतीत तुतीची लागवड केली। शाहू महाराजांनी व्यापार उद्योगांना प्रोत्साहन दिले। शाहूपुरी ही नवी बाजारपेठ निर्माण केली। तसेच त्याकाळी महाराजांनी कामगारांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले। आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन। आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी लावला। याच दरम्यान कोल्हापूर व इंदोर या दोन संस्थानात 100 मराठा धनगर आंतरजातीय विवाह करण्याची योजना महाराजांनी आखली। तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्यास प्रोत्साहन दिले। मुस्लिमांसाठी कार्य। शाहू महाराजांचे मुस्लिम समाजावर प्रेम होते। त्यांच्या शिक्षणासाठी मुस्लिम बोर्डची उभारणी केली। महाराजांनी अनेक मुस्लिम गुणजन मंडळींना मोठ्या आदराने राजाश्रय दिला। अनेक तरुणांना नोकरीला घेतले। महाराजांनी कोल्हापुरात हिंदू मुस्लिम ऐक्याची आदर्श परंपरा निर्माण केली। अशा प्रकारे गोरगरीब उपेक्षित वंचित शोषित लोकांना स्थिर जीवन प्राप्त करून देणारा एक थोर समाजसुधारक एक महान शिक्षण प्रसारक शेतकऱ्यांचा हितकर्ता गरिबांचा कैवारी अस्पृश्य दीनदुबळ्यांचा वाली महाराष्ट्राचा महापुरुष दिनांक 6 मे 1922 रोजी आपल्या लाखो अनुयायांना दुःख सागरात लुटून निघून गेला। लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन। धन्यवाद।